गुड मॉर्निंग क्लास, आई एम राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. आपण युनिट नंबर 4 बी पार्ट पहिले बघितला, ट्रान्सफॉर्मर. आता बघूया पार्ट ए, पॉलीफेज एसी. पॉलीफेज एसी, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन पॉलीफेज अँड सिंगल फेज? सिंगल फेज म्हणजे सिंगल फेज असतो आणि पॉलीफेज म्हणजे थ्री फेज. फर्स्ट पॉइंट आहे पॉलीफेज म्हणजे, जर याच्यासाठी एक सिंपल उदाहरण देतो, जर रानातली मोटर आपली असती ही थ्री फेजची मोटर असते आणि आपली घरची मोटर असते ही सिंगल फेज असते. मग फर्स्ट पॉइंट याच्यातला आहे जो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर 3 or 4 marks, व्हॉट इज बॅलन्स कंडिशन अँड व्हॉट इज अनबॅलन्स कंडिशन ऑफ थ्री फेज सिस्टीम ऑर पॉलीफेज सिस्टीम. क्वेश्चन नंबर 3 किंवा 4 मध्ये हा पॉइंट येतो ए मध्ये, व्हॉट इज बॅलन्स कंडिशन. व्हॉट इज बॅलन्स कंडिशन? फर्स्ट बॅलन्स कंडिशन साठी आपल्याला माहिती आहे फेज आर वाय आणि बी, याच्यामधला जो अँगल असतो हा 120 degrees असतो. अँगल बिटवीन थ्री फेजेस आर 120 degrees, हा फर्स्ट पॉइंट आहे. सेकंड पॉइंट असा आहे की जर सपोज लाईन उलटेज असेल, म्हणजे काय, व्ही आर वाय इज इक्वल्स टू व्ही वाय बी इज इक्वल्स टू व्ही बी आर, हा तिघांमधला व्होल्टेज पण सेम असतो, करंट सेम, म्हणजे फर्स्ट कंडिशन बघा, बॅलन्स कंडिशन साठी अँगल 120, व्होल्टेज बिटवीन थ्री फेजेस, लाईन व्होल्टेज असेल तरी ते सेम पाहिजे, फेज व्होल्टेज असेल तरी ते सेम पाहिजे, लाईन करंट सेम, फेज करंट सेम, इम्पिडन्स सेम, आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे लोड. जर आज आर फेजला आपण लोड लावला, वाय फेजला लावला, बी फेजला, तर तीनही लोड सेम पाहिजे. म्हणजे फर्स्ट इयरचं जे प्रॅक्टिकल होतं आपलं, स्टार कनेक्टेड लोड अँड डेल्टा कनेक्टेड लोड, त्याच्यामध्ये तुम्ही करून पाहिलं असेल, म्हणजे मी तर करून पाहिलं होतं, तर त्याच्यामध्ये तीन फेजमध्ये जर 120 degrees असेल, म्हणजे असतोच तो, आणि तिघांनाही लोड लावला म्हणजे सेम, आता एक बल्ब 200 वॅटचा आहे तर एक बल्ब, दोन बल्ब आणि तीन बल्ब, असे तिन्ही बल्ब लावले तिन्ही फेजला, तर तो इनबॅलन्स कंडिशन असेल. तसं न करता आरला 200 वॅटचा लावला बल्ब, वायला 100 वॅटचा लावला, बीला 50 वॅटचा, तसं होणार नाही. दॅट इज अनबॅलन्स कंडिशन. तर हा पॉइंट असतो बॅलन्स कंडिशन आणि अनबॅलन्स कंडिशन. स्टार कनेक्शनमध्ये हा पॉइंट कुठला असतो माहितीये का? दिस इज अ एन, म्हणजे न्यूट्रल पॉइंट तयार होतो स्टारमध्ये. न्यूट्रल, डिटेलमध्ये बघू आपण पुढं. तर या न्यूट्रलमध्ये करंट ऑर व्होल्टेज जर झिरो फ्लो झालं, म्हणजे तो करंटच असतो, जर झिरो फ्लो झाला तर ती असते बॅलन्स कंडिशन. म्हणजे हे माहिती आहे आपल्याला, पण हे नव्हतं माहिती की स्टार कनेक्शन मध्ये न्यूट्रल पॉइंट मधून जर करंट झिरो फ्लो झाला दॅट इज बॅलन्स कंडिशन. तर इतक्या बॅलन्स कंडिशन आहेत. हा पॉइंट शुअर शॉर्ट, व्हॉट इज बॅलन्स कंडिशन अँड अनबॅलन्स कंडिशन, हा पॉइंट 3 mark किंवा 4 markासाठी कन्फर्म येतो. तर हा बॅलन्स आय थिंक समजला असेल 3 marksाठी. नेक्स्ट आहे व्हॉट इज फेज सिक्वेन्स. फेज सिक्वेन्स यासाठी सोपं उदाहरण देतो एक. आपण सगळे शेतकरी आहोत. जर रानातली मोटर असेल, रानातली मोटर आर वाय बी फेज असतो आपलं, फेज आर, फेज वाय, सपोज हा आर वाय अँड बी. जर आपली मोटर तीन फेजला करेक्ट लावली तर ती मोटर सरळ फिरते, आणि जर कधी कधी काय होतं, आरच्या जागी वाय लावून बघा, वायच्या जागी बी लावून बघा, मोटर उलटी फिरते. आपण म्हणतो अरे मोटर उलटी फिरली, मोटर उलटी फिरली म्हणजे काय केलं, तर हा जो फेज सिक्वेन्स आहे तो चुकीचा लावला आपण. कुठं? आपल्या मोटरच्या कनेक्शनला चुकीचा फेज सिक्वेन्स लावला, म्हणून ती मोटर रिव्हर्स झाली किंवा उलटी फिरली. यासाठी बघा, फेज सिक्वेन्स साठी 3 याच्या आहेत टाइप्स. फर्स्ट आहे पॉझिटिव्ह फेज सिक्वेन्स, सेकंड आहे नेगेटिव्ह फेज सिक्वेन्स, आणि थर्ड आहे झिरो. खूप सोपं आहे, एका मिनिटामध्ये हे 3-3, म्हणजे ऑरला हा तरी असेल किंवा याच्यावरला हा क्वेश्चन असतो, 4 markाला ऑर 3 marksाठी. तर हे तुमचं आत्ता क्लिअर होऊन जाईल, त्याला परत करण्याची गरज नाही. म्हणजे सपोज हा फेज असेल आर वाय अँड बी, बरोबर. जर आपण हे आर वाय बीला अँटी क्लॉक वाईज डायरेक्शनने बघितलं, म्हणजे कसं, अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन, तर काय होईल? सपोज रेफरन्सला मी आरच घेतला, म्हणजे समजा एखादी ती चक्री फिरते ना अशी गोल फिरवायची, आणि रेफरन्सला आता आर आहे, बरोबर.
तर आर नंतर अँटीक्लॉकवाईज फिरवल्यावर काय येईल, वाय येईल, त्यानंतर काय येईल, बी येईल, असं अँटीक्लॉकवाईज फिरवतोय. म्हणून याचा फेस सिक्वेन्स असतो बघा, आर वाय बी. ऑर सपोज इथं मी घेतला रेफरन्स पॉईंट, तर काय येईल, वाय, त्यानंतर हा येणार नाही अँटीक्लॉकवाईज, बी आर. थर्ड कंडिशन जर इथं घेतलं तर आपण काय होईल बघा, इथे घेतलं तर काय होईल, बी आपला काय रेफरन्स पॉईंट बी, त्यानंतर काय होईल, हा आर येईल अँड वाय. दिस इज कॉल्ड पॉझिटिव्ह फेस सिक्वेन्स. आता निगेटिव्ह म्हणजे काय असेल, फक्त हे क्लॉकवाईज फिरवा, क्लॉकवाईज फिरवलं तर दिस इज निगेटिव्ह फेस सिक्वेन्स. आणि झिरो फेस सिक्वेन्स म्हणजे काय असतं, इथं काढतो मी आर वाय अँड बी, हे तीनही एकमेकांना असतात पॅरलल, त्या कंडिशनमध्ये ते असती झिरो फेस सिक्वेन्स. म्हणजे हे तीन तीन मार्काचे पॉईंट मला नाही वाटत त्याला परत बघायची गरज आहे, हे किंवा हे कव्हर होईल याच्यामध्ये. काय कन्फ्युजन असेल विचारा, स्क्रीनशॉट काढा पटकन. ओके चला रफ करतो. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये जे दोन डेरिव्हेशन आहेत, ते डेरिव्हेशन तर मी काही ग्रेव नाही करणार, पण समजून सांगतो तुम्हाला काय करायचं. खूप सिंपल आहे, एकदा नीट लक्ष द्या, हे समजलं तर तुम्हाला याच्यामध्ये फक्त एवढंच राहिलं आहे का, हे दोन पॉईंट आणि स्टार लोड अँड डेल्टा लोड, बस हे कळालं, विषय संपला. फर्स्ट बघूया आपण तुमच्या आवडीचा स्टार लोड. स्टार कसा असतो स्टार लोड बघा, इथं काढूया आपण. रेजिस्टन्स काढा और इम्पिडन्स काढा, काही इश्यू नाही, किंवा काही तुमच्या बुकमध्ये जसं आहे तसं मी सांगतो. लोड आहे फक्त दाखवा इथं, असा काहीतरी दाखव तुमच्या बुकमध्ये असं काहीतरी असेल, ते काही इश्यू नाही एवढा. रेजिस्टन्स काढा तिथं किंवा इम्पिडन्स काढा. आर वाय बी बरोबर, याला सप्लाय कुठून आला बघा, समजा हे डिमर स्टॅट आहे, हे काय डिमर स्टॅट आर वाय बी, फक्त ह्याला कळण्यासाठी थोडासा वेळ लागेल, तो वेळ द्या. एकदा काल विषय संपला, चला हा कुठला पॉईंट आहे, मगाशी ठरल्याप्रमाणे स्टार मध्ये नेहमी हा पॉईंट न्यूट्रल तयार होतो, न्यूट्रल, हा न्यूट्रल हा अर्थिंग असतो असा बरोबर. स्टार मध्ये काय सेम असतं आणि काय डिफरंट असतं हे एकदम बघा तुम्ही. इथून इथं काय होणार, हा थ्री फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर, थ्री फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर डिमर स्टॅक तर म्हणू शकतो आपण, सप्लाय काढतो इथून. हे आहे आर वाय अँड बी. आता फक्त एक मिनिट लक्ष द्या, पेन पेन वेगळा वापरतो मी. इनकमिंगला आपण काय देतोय हे बघा, आय आर मधून करंट येतोय, तो काय करंट आहे, तर हा करंट आहे करंट आय आर, करंट आय वाय, करंट आय बी. फक्त लक्ष द्या, व्होल्टेज येताना कसं येतोय बघा, लाईन व्होल्टेज व्ही आर वाय, इथं काय होईल व्ही वाय बी. आता याच्या दोघातलं बघूया, इकडचं फक्त इकडे दाखव, व्ही बी आर. काय कन्फ्युजन, इनपुट व्होल्टेज एवढं येते, इनपुट करंट काय येतोय आर वाय बी. आता हे इनपुट आलं, पण हे कनेक्शन कुठलंय, स्टार कनेक्शन. हे कुठलं कनेक्शन आहे, स्टार. जर इथून इथपर्यंत विचार केला, इथून इथपर्यंत करंट काय असेल, मी दुसरा पिन वापरतो, करंट असेल आतमधला आय आर, व्ही वॉट हा व्ही आरच असणार कारण न्यूट्रल आहे. जिथं कुठं न्यूट्रल असेल तर ती असती फेज क्वांटिटी, दॅट इज फेज क्वांटिटी. म्हणजे मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला, जर मी व्ही आर लिहिला, व्ही वाय लिहिला, व्ही बी लिहिला, ऑर व्ही आर एन लिहिला, व्ही वाय एन लिहिला, व्ही वाय एन लिहिला, एन लिहा किंवा लिहू नका, दॅट इज अ फेज क्वांटिटी. व्हॉट इज लाईन, लाईन म्हणजे या दोघांच्या मधली, लाईन म्हणजे काय असतं, व्ही आर वाय, व्ही वाय बी, ऑर व्ही बी आर, दिस इज लाईन क्वांटिटी ऑर लाईन व्होल्टेज.
दिस इज फेज न्यूट्रल असो नसो चालतं, लिहिला तरी ठीक आहे नाही लिहिलं तरी ठीक आहे. म्हणजे इथं बघा व्ही आर व्ही वाय अँड व्ही व्ही एन लिहिला तरी चालेल नाही लिहिलं तरी आता डिस्कशन प्रमाणे चालेल. बघा इथपर्यंत काय अडचण आहे का हे कट करू तुम्ही, म्हणजे अजून कन्फ्युजन नको व्हायला. याच्यावरून काय कळतं, एक निष्कर्ष किंवा आपण त्याला कन्क्लुजन म्हणतो. तर व्हॉट इज कन्क्लुजन, जेवढा करंट आतमध्ये येतोय म्हणजे मी इनपुट दिलेला करंट आणि आतला करंट काय सेम आहे. हा करंट कुठला करंट आहे, हा लाईन करंट आहे. हा कुठला करंट आहे, आर अँड एन हा फेज करंट आहे. म्हणजे मला एक कळलं स्टार मध्ये लाईन करंट इज इक्वल्स टू फेज करंट, किंवा त्याला असंच लिहितात बघा इथे लिहितो मी आय पी एच इज इक्वल्स टू आय एल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्टार मध्ये जो लाईन करंट असेल तोच फेज करंट असतो. आता याच्यामध्ये व्होल्टेजच बघा, व्होल्टेज काहीतरी गडबडी होती. इथं व्ही आर आहे आणि इथं काय व्ही आर वाय, काहीतरी वेगळं दिसते. इथं हे इथं वेगळंच आहे. याच्यामध्ये काय करंट मध्ये काही चेंज होत नाही पण व्होल्टेज मध्ये चेंज होतोय. हेच डेरिवेशन आहे. व्हॉट इज डेरिवेशन, व्हीएल इज इक्वल टू रूट थ्री इंटू व्हीपीएच. हे डेरिवेशन डिराईव्ह करा. संपूर्ण हे डेरिवेशन आहे तुमच्या टेक नॉलेज, आय थिंक टेक नॉलेज जे एस कत्रेचं बुक आहे त्याच्यामध्ये चार स्टेप मध्ये उत्तर आहे. ते काढा, दुसरं बुक रेफर करू नका किंवा दुसरीकडे वेगळं असेल तरी बघा. हे आय थिंक कळायला असेल तुम्हाला. मेन टास्क हा नाही आपला, हा सिंपल आहे. आपल्याला काढायचं आहे काहीतरी फेज डायग्राम काढायची. बघा ही कळालं का, रफ करू एक मिनिट बघा, स्क्रीनशॉट काढा, रफ करू. व्हेरी इम्पॉर्टंट फेजर सांगतो, आज फेजर शिकवतोच तुम्हाला. फेजर एकदा बघितलं फेजर परत बघायची गरज नाही पडणार. फक्त त्याच्यामध्ये फेजर मध्ये एकच इम्पॉर्टंट आहे, मला माहिती आहे काय आहे, मला काढायचं आहे काय. बरोबर, लोड कसला आहे स्टार. स्टार मध्ये आपल्याला काय माहिती आहे, स्टार कनेक्शन मध्ये आपल्याला फेज क्वांटिटी माहिती आहे. कुठले क्वांटिटी, फेज. फेज क्वांटिटी काढून घेऊ. व्ही आर व्ही वाय अँड व्ही, बरोबर करेक्ट आहे. करंट काय असेल, करंट नेहमी लक्षात ठेवा आपल्याकडे बहुतांश वेळा आपण इंडक्टिव्ह लोड असतो आपला, तर करंट हा लॅग असतो. काय आय आर आय वाय अँड लीड आणि लॅगचं मी व्हिडिओ टाकलाय, तो बघून घ्या. अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज सिम्पल आहे. बरोबर, याला मी सोपी पद्धत तुम्हाला सांगतो. हे व्ही आर व्ही वाय व्ही बी काढलं काय मी, सगळ्या ह्या कुठल्या क्वांटिटी आहेत, फेज क्वांटिटी. फेज आता इथं एक लिहू शकतो आय आर बरोबर म्हणजेच आय पी एच, फेज करंट बरोबर लाईन करंट. कारण ते सेमच आहे ना, फेज करंट आणि लाईन करंट इन स्टार कनेक्शन सेम. मग अशी बघितलं आपण कसं काढणार होतं. बघा आर माहिती आहे, बी माहिती आहे, वाय माहिती आहे, याला हे वेक्टर समेशन असतं. हा व्ही वाय आहे या नेगेटिव्ह वरती घ्यायचा. काय करायचं, व्ही वाय हा नेगेटिव्ह वरती घ्यायचा. हे असतं मायनस व्ही वाय नेगेटिव्ह. मग याला पॅरलेलोग्राम मेथड असते. हे याला पॅरलेल काढायचं. कसं, इथून कसं पॅरलेल, असं काहीतरी पॅरलेल. हे याला पॅरलेल काढायचं असं काहीतरी दिलं. आणि हे जे काही निघतं दॅट इज व्ही आर वाय. पण काय असतो व्ही आर वाय, व्ही आर वाय इज इक्वल्स टू व्ही आर मायनस व्ही वाय. बघा खूप इज आहे, खूप इज आहे. मी काय काढलं, व्ही आर वाय. आता मला काय काढायचं आहे, वाय अँड बी. वाय इथं आहे, बी इथं आहे. वाय बी काढताना व्ही वाय मायनस व्ही बी, म्हणून हा काय करा निगेटिव्ह खाली घेतला मी, मायनस व्ही बी. लाडा मी पतंग म्हणतो, पतंग सारखी डायग्राम दिसते, पतंग. व्ही वाय बी. आता बी आर काढायचं, व्ही बी आहे. व्हॉट इज व्ही बी आर, व्ही बी मायनस व्ही आर.
बघा व्ही बी इथं आहे मायनस, समजा हा घेतला इथं मायनस ऑफ व्ही आर काय होईल, दॅट इज अ फेजर डायग्राम फॉर स्टार कनेक्शन. याच्यामध्ये सिंपल ट्रिक आहे, मला माहिती आहे काय, मला माहित आहे फेज क्वांटिटी काढायची काय, हे काय माहिती आहे आणि काय काढायची, संपलं. दॅट इज फेज फेजर डायग्राम फॉर स्टार कनेक्शन लोड. या बघून ओके व्हेरी खूप इझी आहे, काहीच नाही प्रॉब्लेम. हा याच्यामध्ये रफ करतो मी, हे झालं पूर्ण स्टार कनेक्शन. याचं डेरिव्हेशन अगदी चौथ्या स्टेप मध्ये उत्तर येतं, पण डेरिव्हेशन जर आलं तर तुम्हाला फेजर डायग्राम काढून डेरिव्हेशन काढावं लागतं, तेव्हा ते 8 पैकी 8 मार्क पडतील. फक्त डेरिव्हेशन लिहिल्यावर त्याला 1 मार्क सुद्धा नाही पडणार एक्झाम मध्ये. म्हणून हे फेजर येत नसेल पाटकर काय पर्याय नाही, चालू फक्त मला माहिती आहे काय आणि काढायचं काय, याच्यावरून पतंग काढायच्या बस. चला सेकंड आहे डेल्टा कनेक्शन. व्हॉट इज डेल्टा कनेक्शन? समजा दिस इज आर वाय बी सेम अगेन दिस इज ऑटो ट्रान्सफॉर्मर, थ्री फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर आर वाय बी. चला आर ए वाय आणि हे मग अशी बघितलं तेच सेम. आता फक्त तुम्हाला एक मजा दिसेल, डेल्टा कनेक्शन आहे आपल्याला, आपल्याकडं आपण पाठवणार काय आणि आपल्याला माहिती काय, हा माहिती काय बघा, व्ही आर वाय व्हॉट इज व्होल्टेज, व्होल्टेज व्ही आर वाय का डेल्टा कनेक्शन आहे. करंट काय असेल? आय आर वाय. इथं काय असेल? व्ही वाय बी व्होल्टेज आणि करंट आय वाय कारण डेल्टा कनेक्शन. इथं बघा व्ही बी आर दिस इज आय बी आर, हे व्होल्टेज आणि हे करंट माहिती म्हणजे डेल्टा कनेक्शनच्या आतमध्ये असंच असतं. पाठवतोय काय बघा, खूप इझी आहे. पाठवतोय काय बघा, पाठवतोय काय मी करंट काय मागायची बघितलं, इथून येणार करंट काय असेल? आय आर आय वाय अँड व्होल्टेज काय असेल याच्यामध्ये? व्ही आर वाय व्ही वाय बी आणि इथून याच्यामध्ये काय असेल व्होल्टेज? इथून याच्यामध्ये व्ही बी आर बरोबर. इथून व्होल्टेज व्ही आर वाय आहे, आतमध्ये पण व्होल्टेज काय व्ही आर वायच आहे. इथं बघा व्ही वाय बी आहे, इथं काय आहे? इथं व्ही बी आर आहे, इथं काय व्ही बी आर. म्हणजे एक कळलं मला, हे डेल्टा सिम्बॉल इन डेल्टा लाईन व्होल्टेज इज इक्वल्स टू फेज व्होल्टेज. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण चेंज कुठं आहे? करंट मध्ये काहीतरी चेंज दिसतंय बाबा. इथं आय आर दिसतंय, इथं व्ही आर वाय आहे, म्हणजे करंट मध्ये काय? आय एल इज इक्वल्स टू रूट थ्री आय पी एच अँड दिस इज अ डेरिव्हेशन. मगाशीच ते व्हीएलचं आणि हे आय एलचं हे डेरिव्हेशन तुम्हाला पाठ करावे लागतील. ही डायग्राम मी सांगितली तुम्हाला जस्ट आयडिया. चला हे कळलं असेल बघा एकदा. आता हे जे फेजर पटकन काढू म्हणजे व्हिडिओ आपला जरा लॉंग होतो असं मला वाटतं. चलो फेजर आता मगाशी मी सांगितलं माहिती आहे काय, मला माहिती आहे काय, तर मला आता हे आहे डेल्टा कनेक्शन, मला माहिती आहे काय व्ही
आर वाय हे मला माहिती आहे. व्ही वाय बी अँड दिस इज व्ही बी आर. याच्यापुढे असं लिहू शकतो का मी व्ही आर बरोबर म्हणजेच हे काय व्ही एल बरोबर व्ही पी एच वाय दिस इज डेल्टा कनेक्शन. कारण का तर हे डेल्टा कनेक्शन येस आपल्याला जे काय करायचं ते काय करायचं आता करंट मध्ये करायचे आय आर असेल इथं आय आर वाय आय वाय बी आय बी आर जे काय करायचं ते आपल्याला कशामध्ये करायचंय करंट मध्ये करायचं आहे. इथं बघितलं आपण लाईन करंट बरोबर फेज करंट आहे का नाही आपल्याला माहिती आहे काय हा लाईन करंट आहे काढायचा आहे का मला फेज करंट सांगतोय जे अक्षर दोन वेळा रिपीट होईल किती वेळा दोन वेळा ती क्वांटिटी आपल्याला निघते म्हणजे कसं हे काय आय आर वाय आता इथं बघा काय हे आय बी जर मायनस खाली घेतलं तर मी मायनस आय पी आर याच्यातून रिझल्टंट काढला तर काय असेल रिझल्टंट हे कन्फ्युजन होतं जी क्वांटिटी दोन वेळा आहे इकडे काय दोन वेळा आर आर म्हणजे हे असेल आय आर. आता बघा नेक्स्ट आय वाय कसं काढाल हे बघा इथं वाय आहे इथं पण वाय जर मी असा घेतला वरती तर हा थोडासा असा येईल वाय वाय आय वाय इथं लिहू शकता मायनस आय आर वाय. आता थर्ड क्वांटिटी काय माहिती मला आय आर झाला वाय झाला राहिला बी इथं आय बी आर आणि हा वाय बी जर नेगेटिव्ह काढला इथं तर मायनस आय वाय बी बघा ह्याचा रिझल्टंट असा येईल अँड दिस इज नथिंग बट आय बी अँड दिस इज फेजर डायग्राम फॉर डेल्टा कनेक्शन. आणि याचं हे डेरिव्हेशन काय आय एल इज इक्वल टू रूट थ्री आय पी एच हे दोन डेरिव्हेशन आणि बाकीचं मी सर्व एक्सप्लेन केलं ट्रान्सफॉर्मर पण सगळं एक्सप्लेन केलं आहे आणि दिस इज पॉलिफेज ए सी सर्किट हे पण पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. माझ्या माहितीनुसार तुम्हाला थेरीमध्ये काहीही प्रॉब्लेम आलाच नाही पाहिजे याच्यामध्ये याचे प्रॉब्लेम पण खूप इझी असतात ते प्रॉब्लेमचं बघूया मी नंतर व्हिडिओ एखादा तयार करेल. हा व्हिडिओ आय थिंक खूप लॉंग झाला असेल तर दिस इज फेजर डायग्राम फॉर डेल्टा कनेक्शन लोड. काय अडचण असेल तर मेसेज करा व्हिडिओच्या खाली शक्यतो पर्सनल थोडंसं टाळा कारण खूप फोन येत आहेत मला तर हे मेसेज करण्यापेक्षा यूट्यूबच्या खाली तुम्ही कमेंट करता ज्यावरती मी काहीतरी ॲक्शन घेऊ आपण चला. सो थँक्यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट.